नमस्कार मित्रांनो, केदार वैदिक अँड पायलट क्लिनिक या आमच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत की पायलट क्लिनिकमध्ये कुठल्या रुग्णांनी येऊन दाखवावे किंवा कुठल्या रुग्णांना खरंच त्यावेळीच ट्रीटमेंट करण्याची गरज असते. तर त्यामध्ये आपण पाहताना याच्याबरोबरच आपण पाहणार आहोत की आयुर्वेदानुसार पायल्समध्ये किंवा फिशरमध्ये, फिस्टुलामध्ये, पेरिनेटल सायनसमध्ये किंवा पेरिनेल अप्सेसमध्ये जे गुदगद जे व्याधी सांगितलेले आहेत त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचे ट्रीटमेंट आयुर्वेदानुसार सांगितले आहे किंवा कुठले बेसिक प्रिन्सिपल्स आयुर्वेदामध्ये सांगितले आहे ज्याच्यानुसार आम्ही आयुर्वेदिक बेसिक प्रिन्सिपल आणि अवेलेबल मॉडर्न टेक्नॉलॉजी ह्याच्या सहाय्याने त्याची ट्रीटमेंट करतो. तर यामध्ये आपण सर्वप्रथम पाहूया की कुठल्या रुग्णांना येऊन पायल्स क्लिनिकमध्ये दाखवण्याची गरज आहे. तर त्यामध्ये ज्यांना गुदाच्या ठिकाणी सूज आली असेल किंवा त्यामधनं काहीतरी पस येत असेल, तसेच कुणाला गुदाच्या ठिकाणी वेदना होत असतील किंवा जळजळ होत असेल, बर्निंग सेन्सेशन होत असेल, त्याचबरोबर कुणाला गुदाच्या असंबंध परिस्थितीत म्हणजे आजूबाजूला कुठे पुळी उत्पन्न झाली असेल त्यामधनं पस येत असेल किंवा त्यामधनं तर आपण आत्ता चर्चा करूया की असे कुठले रुग्ण आहेत ज्यांनी येऊन पायल्स क्लिनिकमध्ये दाखवावे. ज्या रुग्णांमध्ये स्टूलबरोबर रक्त जात असेल, स्टूलला लागून जात असेल किंवा स्टूल करण्याच्या आधी जात असेल किंवा स्टूल केल्यानंतर जात असेल, त्याचबरोबर ज्या रुग्णांना संडासच्या जागी वेदना होत असतील, पेन होत असेल, तसेच जळजळ होत असेल, बर्निंग सेन्सेशन होत असेल, अशा रुग्णांनी येऊन दाखवायला हवे. त्याचबरोबर गुदाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये किंवा आजूबाजूला कुठे पुळी उत्पन्न झाले असेल, पुळी म्हणजेच त्याला आपण पिंपल्स बोलू शकतो, व त्यामधनं पस येत असेल, तसेच त्यामधनं रक्त येत असेल, तर तुम्हाला लगेच डॉक्टरला दाखवण्याची गरज आहे. त्याचबरोबर टॉयलेट करताना गुदामधनं मांस बाहेर येत असेल, ते मांस कधीकधी आपल्याआप स्वतःच जाते, कधीकधी तुम्हाला स्वतःला ते मांस ढकलून मध्ये टाकवत असेल किंवा ते आलेले मांस बाहेरच राहत असेल. तर असे जर तुम्हाला लक्षणं वरीलपैकी दिसत असतील, एक किंवा दोन किंवा तीनपैकी कुठलीही लक्षणं तुम्हाला दिसत असतील, तर तुम्हाला मे बी पाईल्स हा आजार झालेला असू शकतो. त्यालाच हिंदीमध्ये बवासीर असे म्हणतात, आयुर्वेदामध्ये याचे अर्श म्हणून वर्णन केले आहे. तसेच तुम्हाला फिस्टुला झालेला असू शकतो, त्याला भगंदर असे म्हणतात. जर तुम्हाला वरीलपैकी कुठले लक्षणं दिसत असेल तर तुम्हाला पेरिनियल अप्सेसही झालेला असू शकतो, त्याचबरोबर तुम्हाला कदाचित पेरिनेटल सायनसही झालेला असू शकतो, किंवा त्याचबरोबर तुम्हाला गुदामधनं जर मांस येत असेल तर गुदभ्रंशही झालेला असू शकतो. तर हे सर्व जे आजार आयुर्वेदामध्ये सांगितले आहे, तर ह्या सर्व आजारांचे आपण आयुर्वेदिक पद्धतीने म्हणजे आयुर्वेदिक जे बेसिक प्रिन्सिपल सांगितले आहेत त्या दृष्टीने आपण चिकित्सा करतो विथ द हेल्प ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी. तर सुश्रुतांनी अर्शाची चिकित्सा करत असताना सांगितलं आहे की चतुर्विध अर्श साधन उपाय तत्र भेषजम क्षारम अग्नी शस्त्रम इति, म्हणजेच भेषज म्हणजेच औषध. तर आपण या ठिकाणी जो नवीन उत्पन्न झालेले अर्श असतील किंवा यापैकी कुठलाही आजार असेल, पाईल असेल, फिशर असेल, फिस्टुल असेल अथवा पेरिनेटल सायनस असेल अथवा पेरिनेल अप्सेस असेल, यापैकी कुठलाही आजार जर नवीन उत्पन्न झालेला असेल तर तो आपण जर तत्काल औषधी चिकित्सा घेतली, लगेच तुमच्या जवळच्या डॉक्टरांना जाऊन दाखवला, तर कदाचित तो बरे होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याबरोबर आपण आता दुसरा जो सुश्रुताने सांगितला आहे क्षार, यामध्ये क्षाराचे प्रकार करताना पाननीय क्षार म्हणजे जो अभ्यंतर घेता येतो आणि प्रतिसारणीय क्षार म्हणजे जो जो ठराविक त्या तिथल्या तिथल्या आजारानुसार तो त्याच्या बाह्य उपचारासाठी म्हणजे जो सांगितला आहे त्याला प्रतिसारणीय क्षार असे बोलतात. तर आपण बघूया याच्यामध्ये ट्रीटमेंट करताना पाननीय क्षाराचं म्हणजे अभ्यंतर क्षाराचा उपयोग करताना अग्निमांद्य आणि अर्श म्हणजे मूळव्याधामध्ये हा पाननीय क्षार घेण्यासाठी सांगितलं आहे. आता बाह्य क्षाराचा कशाप्रकारे उपचार करतात हे पाहताना आपण क्षारकर्म हे सांगितलं आहे, क्षारकर्म, त्याबरोबर क्षारसूत्र. क्षारसूत्र हे तर आयुर्वेदाची देण आहे, ते सांगतानी चक्रदत्तांनी सांगितलं आहे की क्षारसूत्राचा उपयोग हा अर्श आणि भगंदर छेदनासाठी
सगळ्यात जास्त उपयुक्त ठरतो. क्षारकर्माचा जर आपण विचार केला तर क्षारकर्म हे आपण पाइल्स, फिशर, फिस्टुला, पेरिनेलॅप्सिस, पेरिनोडल सायनस ह्या आजारामध्ये आपण उपयुक्त करतो. त्याचबरोबर जर क्षारसूत्राचा जर विचार केला तर मी आत्ताच म्हणल्याप्रमाणे आपण त्याचा उपयोग भगंदर आणि अर्श तसेच पेरिनोडल सायनस यामध्येही क्षारसूत्राचा आपण उपयोग करू शकतो. त्यानंतर सुश्रुतांनी अग्निकर्म सांगितलं आहे. अग्निकर्मामध्ये सांगताना आता रिसेंट टेक्नॉलॉजीमध्ये आपण अग्निकर्माचा जर विचार केला झाला तर फक्त अग्नीच्या विषयी आपण इलेक्ट्रिक कॉटरी झालं किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी कॉटरी झालं, वेसल सिलर झालं, तसेच त्याबरोबर लेझर झालं ह्यांचा आपण सध्याच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा साह्याने इथे यूज करतो. पण अग्निकर्म करण्यासाठी सुश्रुतांनी ठराविक काही लक्षणे सांगितली आहेत. तो ठराविक काहीच रोगांवर कशा पद्धतीने करायचं आहे, त्यानुसार कुठे कुठे मॉडर्न टेक्नॉलॉजीचा आपण यूज करायचा हे आम्ही रुग्ण बघून व त्यानुसार ठरवतो. त्यानंतर शस्त्रकर्म. शस्त्रकर्म सांगताना सुश्रुतांनी छेदन, भेदन, लेखन, वेदन, एशन, आहरण, विश्रावण, सीवन असे अष्टविध शस्त्रकर्म सांगितलं आहे. तर या अष्टविध शस्त्रकर्माचा वेगवेगळ्या डिसीजमध्ये वेगवेगळ्या प्रकारे एक किंवा दोन किंवा असे एकत्र सगळ्यांचाही आपण यूज करतो. त्या तर हे चतुर्विध जे भेषज क्षार, अग्नी आणि शस्त्र सुश्रुतांनी सांगितलं आहे याचा प्रत्येक म्हणजे पाइल्समध्ये आपण भेषज यूज करू शकतो. त्याचबरोबर क्षार, अग्नी आणि शस्त्र ह्या चौघांचाही त्याच्या स्टेजेसनुसार वेगवेगळ्या प्रकारे आपण वापर करतो. तसेच फिशर झालं, फिस्टुला झालं, किंवा पेरिनोडल सायनस झालं, पेरिनियल अप्सेस झालं किंवा गुदभ्रंश झालं या सर्वांमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने हे जे चतुर्विध उपाय सांगितले आहे त्यांचा वेगवेगळ्या पद्धतीनं उपयोग करून रुग्णांना विथ द हेल्प ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी अँड बेसिक आयुर्वेदिक प्रिन्सिपल जसा यांची सांगड घालून योग्य ती ट्रीटमेंट देतो, जेणेकरून रुग्णांमध्ये रिकरन्स रेट हा एकदम नगण्य असतो.